नमस्कार सगळ्यांना, सुप्रभातम. आपला योगाभ्यासाचं आता प्रगत स्थितीमधलं बरंचसं आपण करतो आहोत, तर तुम्हाला कसं वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. फीडबॅक फॉर्म व्हॉट्सअप ग्रुपवर आलेला आहे, तर सगळ्यांनी फीडबॅक फॉर्म भरा. ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, ती जॉईन करा आणि आमच्या संपर्कात कायम राहा. आपल्या पुढच्याही उपक्रमामध्ये सामील व्हा. तर आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगत मिटलेले, हाताची ज्ञानमुद्रा, पूर्ण लक्ष श्वासावर. प्रार्थना आपण म्हणणार आहोत. प्रार्थना. ॐ सङ्गच्छध्वं संवदध्वं सवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची. सावकाश दोन्ही पाय मोकळे करून घ्या. सावकाश तुम्ही दंडस्थितीमध्ये उभं राहायचे, दंडस्थितीमध्ये उभं राहा. आता दंडस्थितीमध्ये आपण काही हालचाली करणार आहोत, तर याच्यामध्ये आपल्याला एक हात पुढे आणि हात आणि पाय मागे या पद्धतीने लयबद्ध हालचाली आपल्याला करायचे. तर सावकाश हालचालीला सुरुवात करायची. हात पुढे आणायचे, उजवा हात पुढे आणा आणि डावा हात पुढे जोडून घ्या दोन्ही हात. हा, आता आपल्याला उजवा पाय मागे आणि उजवा हात मागे, त्यानंतर डावा पाय मागे, डावा हात मागे, या पद्धतीने हालचाल करायची. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. आता आपल्याला पुढची हालचाल करायची, हात खाली घ्यायचे आणि आता आपल्याला हात वरती आणि मग उजवा पाय वर, पुन्हा हात खाली, मग त्याच्यानंतर हात वरती, डावा पाय वर, पुन्हा हात खाली, या पद्धतीने करायचे. वन, टू, थ्री, जास्तीत जास्त पाय वर उचलायचा प्रयत्न करा. फोर, फाईव्ह, सिक्स, सेवन, एट, नाईन, टेन. व्हेरी गुड. आता आपल्याला हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये न्यायचे आणि अंगठ्याचा हात व हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवा. हाताचे तळवे वरच्या दिशेने आणि अंगठा जो आहे तो मागच्या दिशेने पूर्ण वळवून घ्यायचा. खांद्यापासूनचा सगळा हात मागच्या दिशेने वळेल, त्यानंतर मग पुढच्या दिशेने वळवून घ्यायचा, पुन्हा मागच्या दिशेने, पुढच्या दिशेने, ह्या पद्धतीने करायचे. वन, पूर्ण ट्विस्ट झाला पाहिजे हात. टू, थ्री, फोर, कमरेतून वाकायचं नाही, फक्त हात ट्विस्ट झाला पाहिजे. अजून हात मागच्या दिशेने ट्विस्ट होऊ देत, पाठीमागे अजून, म्हणजे अंगठा जो आहे तो अजून खाली येऊ देत, खालच्या दिशेने. थ्री,
फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन। आता हात खाली आणायचे, आता हात समोर घ्यायचा आहे, उजवा हात समोर घ्या आणि डाव्या हाताने उजव्या हाताचा तळवा जो आहे, उजव्या हाताच्या बोटं जी आहेत ती मनगटाच्या दिशेने ताणायची। उजवा हात समोर घ्यायचा आहे आणि बोटं जी आहेत, अंगठा पण तुमचा मागच्या दिशेने आला पाहिजे, हात कोपरामध्ये सरळ ठेवायचा आहे आणि बोटं जी आहेत ती मनगटाच्या दिशेने दाबायची। आणि कुठे कुठे ताण येतोय बघा, पूर्ण खांदा मोकळा होईल तुमचा, पूर्ण लक्ष श्वासावर, 5 काउंट थांबायचे, 1 2 3 4 5, दुसऱ्या बाजूनी दुसऱ्या हाताने करायचे, 5 काउंट्स थांबायचे, 1 2 3 4 5, सावकाश हात खाली। आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे, दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, हात कमरेवर ठेवायचे, जास्तीत जास्त अंतर घ्या। आता पहिल्यांदा एकदा बघा, आपल्याला हिप जॉइंट्स मधनं खाली वाकायचे आणि हात जमिनीवर टेकवायचे। हिप जॉइंट्स मधनं खाली वाका, हात जमिनीवर टेकवा, घोटे पकडा, त्यानंतर पुन्हा वर या, मागे जा, पुन्हा खाली या, हात जमिनीवर, हिप जॉइंट्स मधनं खाली यायचे, घोटे पकडायचे, घोट्याला हात लावायचे, मागे जायचे, पुढे वाकायचे, हात जमिनीवर, हात घोट्यावर, मागे कमरेतून जास्तीत जास्त मागे जा, पुन्हा पुढे वाका। ज्यांना चक्कर वगैरे येत असेल त्यांनी हे करू नका, पुन्हा मागे जायचे, मागे जा, पुन्हा पुढे वाका। घोट्यावर मागे जा, पुन्हा समोर वाका, जमिनीवर, घोटा, मागे, सरळ व्हायचे, हात खाली आणायचे, दोन्ही पाय जुळवून घ्या। आपण रोज सूर्यनमस्कार थोडे थोडे वाढवत नेत, आपण 9 सूर्यनमस्कार घातले, आज आपण 12 सूर्यनमस्कार करून बघणार आहोत। तर शशांकासन असलेलेच घालतोय आपण, म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त दम लागत नाही, आणि सावकाश घालतोय आपण। तर आज 12 घालायचा प्रयत्न करा, ज्यांना 12 जमणार नाहीत त्यांनी जेवढे जमतील तेवढे घाला, रोज एक एक सूर्यनमस्कार हळूहळू वाढवला तरी चालेल। तर आपल्याला आता सूर्यनमस्कार येत आहेत व्यवस्थित, त्यामुळे आपण आकडे देऊन आज करूया। दोन्ही पाय जुळून घेतलेले, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, दोन्ही पायांवर समान भार, नजर समोर, हाताची नमस्कार स्थिती। ओम राम मित्राय नमः। एक श्वास घेत हात वरती कमरेतून मागे जायचे, दोन श्वास सोडत खाली वाकायचे डोकं गुडघ्याकडे, तीन डावा पाय मागे, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली, चार ताठ तिरपी अवस्था, नजर समोर, पाच शशांकासन, श्वास सोडायचा आहे, सहा अष्टांग स्थिती, सात भुजंगासन, आठ अधोमुख श्वानासन, नऊ शशांकासन, 10 अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, 12 उत्तान हस्तासन आणि नमस्कार स्थिती। ओम ह्रीं रवये नमः।
एकला श्वास घ्या, एक, दोनला श्वास सोडा, दोन, तीनला श्वास घ्या, तीन, चारला श्वास रोका, चार, पाचला श्वास सोडा, शशांकासन पाच, सहाला श्वास रोखा, अष्टांग स्थिती सहा, सातला श्वास घ्या, भुजंगासन सात, आठला श्वास रोखा, आठ, नऊला श्वास सोडा, शशांकासन नऊ, दहाला श्वास घ्या, दहा, अकराला श्वास सोडा, अकरा, बाराला श्वास घ्या, बारा, ओम ह्रूम सूर्याय नमहा, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, ओम ह्रैं भानवे नमः, एक, दो, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, ओम ह्रौं खगाय नमः, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, ओम रहा पूषणे नमः, एक, दो, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः, एक, दो, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा,
अकरा बारा ओम ह्रीं मरीचे नमः एक दो तीन चार पाँच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ओम रूम आदित्याय नमः एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ओम ह्रैं सवित्रे नमः एक दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ओम रौम अर्काय नमः एक दो तीन चार पाँच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ओम रहा भास्कराय नमः एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ओम श्री सवित्रे सूर्य नारायणाय नमः एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा
बारा शेवटचा सूर्यनमस्कार. ओम राम ह्रीम रूम रईम रौम रहा मित्र रवी सूर्य भानु खगपूषण हिरण्यगर्भ मरीचि आदित्य सवितृअर्क भास्करेभ्यो नमो नमः. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा. हात खाली घ्यायचे, खाली बसायचे, 1 मिनिटभर खाली बसा आधी. एकदम शवासनात जाऊ नका, आधी खाली बसायचे, थोड्या वेळ बसा. एकदम शवासनामध्ये नका जाऊ. थोडस सूर्यनमस्कारामुळे श्वासाची गती वाढलेली आहे, थोडी ती कमी होऊ दे आणि एकदम उभ्यातून एकदम आपण अडवं नको व्हायला. थोडं 1 मिनिटभर बसा आणि मग सावकाश शवासनामध्ये जा. आता सावकाश पाठीवर झोपा, दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ, डोळे अलगद मिटलेले, संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे, स्नायू ढिले सोडलेले आहेत, पूर्ण लक्ष श्वासावर आहे. सगळे स्नायू ढिले सोडायचे. सूर्यनमस्कारामुळे थोडी श्वासाची गती वाढली असेल, वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले असतील, ते ताण हळूहळू कमी करायचे. जसजसे ताण कमी होणार आहे तशी श्वासाची गती सुद्धा कमी होणार आहे, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. अलगद हवा आत येते, अलगद हवा बाहेर जाते. नाकपुड्यांवर लक्ष केंद्रित करायचे. प्रत्येक श्वास घेताना आनंद उत्साह एनर्जी आपल्या बरोबर घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना व्याधी चिंता काळजा श्वासाबरोबर बाहेर टाका. हळूहळू मनावरचे आणि शरीरावरचे ताण कमी होत आहेत, त्याकडे लक्ष द्या. जसजसे ताण कमी होत आहेत तशी श्वासाची गती पण कमी होतीये. अजूनही कुठे ताण शिल्लक असतील तर मनाने जाऊन ते ताण काढून टाकायचे. संथ श्वसन. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचे, सगळं शरीर जागृत करून घ्यायचे. सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्यायचेत, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. आता आपण दंड स्थितीमध्ये यायचे. सावकाश कुशीवर वळून उठून बसा आधी आणि मग दंड स्थितीमध्ये या. आज थोडस प्रगत अवस्थेतलं आपण करणार आहोत. आतापर्यंत जी आपण आसनं शिकलो आहोत दंड स्थितीमधली, ती आसनं साखळी पद्धतीने आज आपण करायचा प्रयत्न करायचाय. मध्ये जर तुम्हाला वाटत असेल हे जमत नाहीये तर एक एक आसन सेपरेट सेपरेट
पण तुम्ही करू शकता. आता आपण बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिस करतोय, त्याच्यामुळे जे काही आपण शिकलोय त्याचं एकत्रित एका पाठोपाठ एक आसनं करणं, म्हणजे एका आसनातून दुसऱ्या आसनामध्ये, अर्थातच श्वासाबरोबर जायचंय, सावकाश जायचंय, सगळे आसनांचे नियम पाळत पाळतच आपल्याला करायचंय. सावकाश आसन स्थिती घ्यायची, त्या आसनामध्ये स्थिर राहायचं आणि मग सावकाश पुढच्या आसनामध्ये जायचं. या पद्धतीनेच करायचंय. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय, सावकाश दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, जास्तीत जास्त अंतर घ्या, अजून जास्त अंतर घ्या, म्हणजे मग आपला जमिनीपासून पायाचं अंतर हे कमी होईल. आता आपण याच्यातनं वीरासनातनं सुरुवात करणार आहोत आणि पुन्हा दुसऱ्या पायाच्या वीरासनापर्यंत अशी साखळी पद्धतीने आसनं करणार आहोत. तर आपल्याला पहिल्यांदा उजवा पाय जो आहे तो उजवीकडे वळवून घ्यायचा आहे, उजवीकडे वळायचंय पूर्ण. श्वास घेत घेत हात डोक्यावर न्यायचेत आणि पाय गुडघ्यात वाकवून घ्या. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, हाताची नमस्कार स्थिती आणि कमरेतून मागे जायचंय. श्वास घेत घेत कमरेतून मागे जा. मागचा गुडघा सरळच ठेवायचा आहे, पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. या स्थितीमध्ये 5-10 सेकंद तरी थांबा. कोपरामध्ये हात सरळेत. आता आपण भद्रासनाचा जो प्रकार बघितला होता, तर सावकाश आपल्याला भद्रासनातल्या दुसऱ्या प्रकारामध्ये यायचंय. सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे वाकायचंय आणि 90 डिग्री आपली, म्हणजे पाठ जी आहे ती जमिनीला समांतर राहिली पाहिजे आणि गुडघ्यामध्ये 90 डिग्रीचा कोन झाला पाहिजे. समोर बघायचंय, बऱ्यापैकी पोटावर याच्यामध्ये ताण येणार आहे. या स्थितीमध्ये थांबायचंय. आता सावकाश पूर्ण श्वास सोडत सोडत खाली जायचंय. गुडघा सरळ करून घ्यायचाय आणि डोकं गुडघ्याकडे न्यायचंय. पादहस्तासन नातलाच हा प्रकार आहे. आता यातूनच आपण त्रिकोणासन करायचंय, तर पाय वाकून करू नका, पाय गुडघ्यामध्ये सरळ ठेवूनच करा त्रिकोणासन. गुडघ्यामध्ये पाय सरळ, उजवा हात जमिनीवरच राहील आणि डावा हात वरती आणि नजर वरती डाव्या हाताकडे. या पद्धतीने आपल्याला त्रिकोणासन करायचंय. त्रिकोणासनामध्ये थांबायचंय थोडा वेळ. संधी श्वसन. नजर वरच्या हाताकडे, दोन्ही खांदे एका रेषेमध्ये आणायचा प्रयत्न करा. दोन्ही खांदे एका रेषेमध्ये, तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने हात पायाच्या पुढे किंवा पायाच्या मागे जिथे ठेवता येईल तिथे ठेवा. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवा. हात खालपर्यंत जात नसेल तर हाताने पायाचा गुडघा घोटा जे काही पकडता येईल तेवढं पकडायचंय. आता दुसरा हात खाली आणायचा आहे. हस्तपादासन आपलं हे प्रसारित पादोत्तानासन आपल्याला करायचंय. हाताने वॉक करत करत समोरच्या बाजूला यायचंय. समोर बघायचंय, पाठ जमिनीला समांतर आणि मान जी आहे ती अवघडलेल्या स्थितीमध्ये ठेवू नका. सहज जशी ठेवता येईल कम्फर्टेबल पोझिशन मध्ये त्या पद्धतीने ठेवा. आपल्या दोन्ही पायामध्ये अंतर आहे, पाठ जमिनीला समांतर आहे. ह्या पद्धतीने आपण हात ठेवलेला आहे. आता यातनं सुद्धा आपण आता यातूनच आपण दुसऱ्या पायाकडे, म्हणजे डाव्या पायाकडे जाणार आहे. डाव्या पायाकडे जायचंय सावकाश आणि तिथे आपल्याला डावा पाय वळवून घ्यायचा आणि इथे त्रिकोणासन करायचंय. त्रिकोणासन करा. नजर वरच्या हाताकडे, संथ श्वसन, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ. कुठे कुठे ताण जाणवतोय बघा. स्पाईनसाठी, कमरेच्या सांध्यांसाठी, पायाच्या स्नायूंसाठी या सगळ्याचा चांगला उपयोग होणार आहे. पोटाला सुद्धा आपल्याला काही काही ठिकाणी पिळे दाब बसतोय, त्यामुळे पचन संस्थेला सुद्धा याचा उपयोग होणार आहे. ज्यांना झेपेल त्या पद्धतीने करा. आपले लिमिटेशन ओळखून करा. सावकाश आता आपल्याला हात खाली आणायचे आणि हस्त पादासनाचा प्रकार करायचे.
डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ ठेवायचे. डोकं गुडघ्याला लागत असेल तर लावा, नाहीतर मग डोकं गुडघ्याच्या दिशेने ठेवा. ज्यांना मानेचा त्रास असेल त्यांनी गुडघं डोक्याच्या दिशेने नेऊ नका. पूर्ण लक्ष श्वासावर. आता इथे आपल्याला गुडघ्यामध्ये वाकायचंय. 90 डिग्रीला आधी गुडघ्यामध्ये वाका आणि मग दोन्ही हात समोर आणा सावकाश. हाताची नमस्कार स्थिती कशाचा आधार घेऊन केलं तरी चालेल. तुम्हाला बॅलन्स होत नसेल तर पुढे खुर्चीचा वगैरे आधार घेतला, हाताने खुर्ची वगैरे पकडली तरी चालेल. आता सावकाश श्वास घेत घेत वरती या आणि वीरासनामध्ये यायचंय. गुडघा 90 डिग्रीमध्येच राहील. पूर्ण पाठीची कमान, संथ श्वसन, मागचा पाय गुडघ्यामध्ये सरळ. आता सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचंय. गुडघा सरळ करून घ्यायचा आहे आणि पाय वळवून घ्यायचा आहे आणि पाय जुळवून घ्या. दंड स्थिती. खाली बसा, एक 5-10 सेकंद बसा आणि मग शवासन करा. आता आपण उभं राहून जे प्रकार केले, आसनं केली, तर त्याच्यासाठी आपल्याला शवासन आधी करून घेऊया आपण आणि मग त्याच्यानंतर बैठक स्थितीतले आसनं करूया. तर शवासनामध्ये जायचंय. दोन्ही पायामध्ये अंतर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, डोळे अलगत मिटलेले. पूर्ण लक्ष श्वासावर. आपण उभं राहून जी आसनं केली दंड स्थितीमध्ये, त्यामध्ये कुठे ताण आला असेल त्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करायचे आणि तिथले ताण काढून टाकायचे. शवासन आणि मकरासन ही दोन आसनं विश्रांतीकारक आसने. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे ताण निघून गेल्यानंतर आपण पुढचा आसनांचा अभ्यास आपला अधिक चांगला होतो. सावकाश सगळं शरीर जागृत करून घ्या. मान सरळ करा, दोन्ही पाय जवळ आणा, डोळे उघडा आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. कुशीवर वळून उठून बसायचंय. यानंतर आपल्याला दंडासनामध्ये बसायचे. दोन्ही ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसा आणि मग ह्या हालचाली करा. आपण गुडघ्यांसाठी म्हणून काही आज बघणार आहोत. तर याच्यामध्ये पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हात कमरेजवळ ठेवायचे आणि फक्त गुडघ्यांकडे लक्ष केंद्रित करायचे आणि गुडघे पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची आहेत आणि गुडघे जमिनीवर दाबायचे आणि रिलॅक्स करायचे. पुन्हा दाबायचे, रिलॅक्स करायचे. दाबा, रिलॅक्स करा, पुन्हा जमिनीवर दाबा, रिलॅक्स करा. हे करत असताना गुडघ्याखाली टॉवेलचा रोल वगैरे ठेवला तरी चालेल. गुडघे जमिनीवर दाबा आणि रिलॅक्स करा असं 10 ते 15 वेळेला करायचे. त्यानंतर डावा हात उजव्या गुडघ्याकडे आणि उजवा हात डाव्या गुडघ्याकडे असा पकडायचा आणि हाताने गुडघे आतल्या बाजूला दाबायचे आणि गुडघ्याने हात बाहेरच्या बाजूला दाबायचा. तो विरुद्ध ताण तुम्हाला जाणवेल. तर हाताने गुडघे आतल्या दिशेने ढकला, गुडघ्याने हात बाहेरच्या दिशेने ढकला. ह्या पद्धतीने चालू ठेवायचे. तो विरुद्ध ताण तुम्हाला जाणवेल. हाताने गुडघे आतल्या दिशेला आणि गुडघ्याने हात बाहेरच्या दिशेला. हे एकाच वेळेला
करायचे. हाताने गुडघे आतमध्ये दाबत असतानाच गुडघ्याने हात बाहेरच्या दिशेने दाबायचा प्रयत्न करायचा. तो वेगळा ताण तिथे जाणवेल तुम्हाला. तसेच हात थोडे पुढे आणायचे आणि त्यांनी पोटऱ्या ज्या आहेत आपटे त्या आतल्या दिशेने ढकलायचे. फक्त हाताने पोटऱ्या आतल्या दिशेने ढकला म्हणजे तिथे जी कमान बाहेर लागलेली असते आपली ती कमान होण्याची थांबते. तर पोटऱ्यांचा भाग हा आतल्या दिशेने ढकलायचा. पावलं स्वतःकडे खेचलेली ठेवा आणि तसेच पुढे या आणि हाताने पावलं पकडायची आहेत आणि करंगळी आतल्या दिशेने तुमच्याकडे ओढून घ्यायची. करंगळी आधी पावलं स्वतःकडे खेचून घ्या आणि मग करंगळीचा भाग तुमच्याकडे ओढा आणि या स्थितीमध्ये थांबा. ज्यांचे हात पोचणार नाहीत त्यांनी नॅपकिन घेऊन नॅपकिनच्या सहाय्याने करायचे. नॅपकिनने पकडून पहिल्यांदा पावलं स्वतःकडे खेचा आणि मग करंगळीचा भाग तुमच्याकडे ओढून घ्या. या स्थितीमध्ये काही वेळ थांबायचंय. पाठ सरळच, पाठीचा भाग राहील, मान सरळच राहील. फक्त गुडघ्याच्या खाली लक्ष केंद्रित करायचंय. पायाच्या मागचे स्नायू सगळे त्यावर लक्ष केंद्रित करा. पावलं स्वतःकडे खेचून घ्या आणि मग करंगळीचा भाग स्वतःकडे ओढून घ्या. पूर्ण लक्ष पायाच्या स्नायूंवर, गुडघ्याच्या खालच्या बाजूवर. सावकाश आसन स्थिती सोडायची. सावकाश सरळायचे. आता आपल्याला भद्रासन आपण शिकलो होतो ते भद्रासन करायचे. बटरफ्लाय पोझिशन करा. जास्तीत जास्त पाय जवळ ओढून घ्या. गुडघे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. आपण जे भारद्वाजासनामध्ये केलं होतं तसंच याच्यामध्ये पण आपल्याला सावकाश हात जमिनीवर टेकवायचे आणि हिप जॉईंट मधन सावकाश हाताने वॉक करत करत पुढे जायचे. जेवढं जाता येईल तेवढं जा. नाही, खाली टेकव, हात हात खाली टेकव. हा, आणि हळूहळू पुढे जा. जेवढं जाता येईल तेवढं जायचे. ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घ्या. हिप जॉईंट मधनं जायचंय. पाठ सरळ ठेवून जेवढं जाता येईल तेवढं जायचंय. तिथे थांबायचंय आणि पुढे ताणलेल्या स्थितीमधनच आपल्याला पहिल्यांदा उजवीकडे जायचंय. जास्तीत जास्त उजवीकडे जायचा प्रयत्न करा. पोटाला थोडा पीळ बसेल. तसंच डावीकडे जायचे. हळूहळू डावीकडे जा. आकाश मधोमध या. आकाश सरळ. आता हात मागे बांधून घ्यायचे. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंतलेली, खांदे मागे खेचलेले आणि मान मागे टाकायची. पूर्ण पाठीवर आलेला ताण काढून टाकायचा. कमरेवरचा ताण काढून टाकायचा. सगळं शरीर मागच्या दिशेने खेचून घ्यायचे. खांदे मागे खेचलेले, हात खालच्या दिशेने खेचा आणि मान मागे टाका. पूर्ण पाठ आणि कंबर मोकळी होऊन जाईल.
सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. हात पूर्व स्थितीला आणायचे आहेत. पाय सरळ करायचे आहेत. आता आपण पाठीवर झोपूया आणि कमरेवरचे ताण काढून टाकूया. पवन मुक्तासनाचंच एक व्हेरिएशन आपण करणार आहोत. सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही पाय जमिनीपासून अगदी अर्धा इंच वर उचला आणि गुडघ्यात वाकवून कमरेजवळ आणून उभे करा. सावकाश दोन्ही पाय थोडेसेच एवढे नाही वर उचलायचे, खाली आण. हा, जमिनी लगतच गुडघ्यात वाकवून कमरेजवळ आणून उभे करायचे. उभे करायचे, तिथे थांब, ठेव ना पाय खाली. आता उजवा पाय, उजव्या पायाचा जो घोटा आहे तो डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ येईल त्या पद्धतीने पाय ठेवायचा. आता डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे आणि डावीकडे जमिनीवर टेकवायचा आहे आणि मान जी आहे ती उजवीकडे, दुसरा हात खांद्यामध्ये सरळ. संपूर्ण लक्ष जे आहे ते कमरेच्या स्नायूंवर. गुडघा टेकवायचा प्रयत्न करा. पायाची पोझिशन जी होती तशीच राहील, फक्त गुडघा जो आहे तो जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. मान बळवायची, उजव्या बाजूचा खांदा जमिनीवर टेकवलेलाच ठेवायचा आहे. उजव्या बाजूचा खांदा जमिनीवर न उचलायचा नाहीये. मान उजवीकडे वळलेली आहे. या कमरेवरचे ताण सगळे काढून टाका. पूर्ण लक्ष कमरेवर. कंबरदुखीसाठी, सायटिकासाठी याचा उपयोग होणार आहे. सावकाश मान सरळ करा. आता सावकाश पुन्हा पाय पूर्वस्थितीला आणा आणि हेच आता दुसऱ्या बाजूनी पण करायचे. आता उजव्या हाताने उजव्या बाजूला उजवा पायाचा गुडघा टेकवायचा. पायाची पोझिशन तीच ठेवायची आणि डावीकडे वळायचे. संथ श्वसन. दोन्ही पायाचे गुडघे जमिनीवर टेकलेले. पूर्ण लक्ष श्वासावर. मेरुदंडाला पण पीळ बसलेला आहे. मेरुदंड आणि कमरेचे स्नायू यावर लक्ष केंद्रित करा. संथ श्वसन. सावकाश मान सरळ करायची आहे. सावकाश सरळ व्हायचे. आता हेच आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत. उजवा पाय परत पूर्वस्थितीला आणा. आता डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्याच्या तिथे, डाव्या पायाचा घोटा येईल ह्या पद्धतीने पाय ठेवायचा. आता उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा जो आहे तो पकडायचा आहे आणि डावा गुडघा जो आहे तो उजवीकडे जमिनीवर टेकवायचा आणि मान जी आहे ती डावीकडे वळवायची. कमरेचे स्नायू, पाठीचे स्नायू, मेरुदंडाचे स्नायू त्यावर लक्ष केंद्रित करा. डाव्या बाजूचा जो खांदा आहे तो जमिनीवर टेकलेलाच ठेवा, तो उचलू नका. कुठे कुठे ताण बसतोय, कुठे कुठे पीळ बसतोय त्यावर लक्ष केंद्रित करायचंय. यामध्ये कमरेला छान वाटत. कंबर दुखत असेल तर लगेच दुखायच्या वेदना कमी होतात. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश मान सरळ करायची आहे आणि सावकाश आपल्याला आता दुसऱ्या बाजूनी करायचे. डावा हात डाव्या गुडघ्याला लावायचा आणि डावा गुडघा डावीकडे आणि उजवा गुडघा पण डावीकडेच टेकवायचा आहे. मान आपली उजवीकडे वळलेली. संथ श्वसन. पूर्ण लक्ष मेरुदंडावर आणि कमरेच्या स्नायूंवर. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करा. खांद्यावर उचलू देऊ नका. दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले. संथ श्वसन.
कमरेवरचे जर आपले कुठलीही आसनं करताना काही कमरेवर ताण आले असतील तर ते याने निघून जातील. ते आपण सगळे काढून टाकलेले आहेत. सावकाश आसन स्थिती सोडायची, मान सरळ, सावकाश पूर्वस्थितीला यायचंय. पाय पण पूर्वस्थितीला आणा, हात शरीराजवळ, सावकाश दोन्ही पाय सरळ करा. आता मानेच्या स्नायूंसाठी आपण मत्स्यासन करणार. तर ज्यांना चक्कर वगैरे येत असेल त्यांनी हे करू नका. आपले लिमिटेशन्स ओळखून हे करा. आपण टाळू याच्यामध्ये जमिनीवर टेकवणार आहोत तर टाळू खाली काहीतरी मऊ कापडाची घडी वगैरे घ्यायची आणि मग करायचे. टाळू अशीच जमिनीवर टेकवायची नाही आपल्याला. पायाचे चवडे पुढे ताणून घ्यायचे. पायाचे चवडे पुढे ताणून घ्या आणि हाताच्या आधाराने आपल्याला टाळू जमिनीवर टेकवायची. मानेला गळ्याला बऱ्यापैकी ताण बसेल. थायरॉइड ग्रंथी इथे ताणल्या जातील. थायरॉइड ग्रंथीला पण याचा चांगला उपयोग होणार आहे. पिट्युटरी ग्रंथीसाठी उपयोग होणार आहे. हाताच्या आधाराने टाळू जमिनीवर टेकवायचे. जालंधर बंधाच्या विरुद्ध बंध इथे बांधला जाणार आहे. पावलं पुढे ताणून घ्यायचे, नाही ताणायचे पुढे. संथ श्वसन या स्थितीमध्ये थांबायचे. याच्यामध्ये आपला मत्स्यबंध बांधला गेलेला आहे गळ्याजवळ, म्हणून याला मत्स्यासन असं म्हटलं जातं. टाळू याच्यामध्ये जमिनीवर टेकवलेली आहे. मेंदूला, डोळ्याला रक्त पुरवठा चांगला होणार आहे. आणि जालंधर बंधाच्या विरुद्ध मत्स्यबंध इथे बांधला गेलेला आहे. इथे थायरॉइड ग्रंथी या ताणल्या गेलेल्या आहेत. थायरॉइड पॅराथायरॉइड ग्रंथीसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. पिट्युटरी ग्रंथी, सावकाश हाताने आधार देऊन सावकाश मान सरळ करायचे. आता यानंतर आपल्याला शवासन करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. हाताचे तळवे वरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. सगळं शरीर शिथिल करून घ्यायचंय. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचेत. आपण श्वसनाचा अभ्यास आता करणार आहोत. आपण रोज हळूहळू कपालभाती वाढवत वाढवत काल 30-30 चे आपण 3 स्ट्रोक केले होते. आज 40-40 चे 3 स्ट्रोक करणार आहोत. 40-40 ची 3 आवर्तनं करणार आहोत. 30-30 स्ट्रोकची काल 3 आवर्तनं केली होती. आज 40 ची 3 आवर्तनं करणार आहोत. त्यानंतर अनुलोम विलोम आणि आज एक नवीन प्राणायाम आपण बघणार आहोत, तो म्हणजे सित्कारी. याचं सुद्धा ग्रंथामध्ये वर्णन आलेलं दिसतं आपल्याला. सावकाश आसन स्थिती सोडायची. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ. कुशीवर वळून उठून बसायचंय. उशीचा आणि भिंतीचा आधार घेऊन बसायचे, म्हणजे मग आपल्याला जास्त वेळ बसता येईल. पायाला कुठेही रोग लागणार नाही. हात जमिनीवर ठेवून कंबर व्यवस्थित भिंतीला टेकवून घ्यायची आणि मग सरळ व्हायचे. पाठीचा कणा सरळ राहिला पाहिजे. पाठीपासनं आपल्या डोक्यापर्यंतचा भाग हा पूर्ण भिंतीला टेकलेला आहे. पाठ सरळ, पाठ ताठ, मान सरळ, बाकी सगळं शरीर ढिलं सोडलेलं. पूर्ण लक्ष श्वासावर. कपालभाती आपण व्यवस्थित शिकवलेली आहे मागच्या एपिसोडमध्ये. ज्यांनी ती पाहिली नसेल त्यांनी ती आधी नीट शिकून घ्या आणि मग करा.
ज्यांना बीपी वगैरे असेल, हार्निया असेल, अल्सर असेल, मूळव्याध असेल, त्यांनी करू नका. चालू असलेला श्वास सोडायचा आहे, पूर्ण लक्ष श्वासावर. हाताची द्रोण मुद्रा केली तरी चालेल. 40-40 चे स्ट्रोक आपण एका फ्रिक्वेन्सी मध्ये करणार आहोत. 40-40 स्ट्रोक्स करणार आहोत एका आवर्तनामध्ये. कपालभाती, पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, डोळे मिटलेले आहेत, पूर्ण लक्ष श्वासावर आहे. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या, श्वासपटल वरती उचलून ठेवा आणि कपालभातीला सुरुवात करायची. श्वासपटलाला एकाच फ्रिक्वेन्सी मध्ये धक्के द्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 30, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 40. संथ श्वसन. ज्यांना या स्पीड मध्ये स्ट्रोक्स देता येत नसतील त्यांनी सावकाश दिले तरी चालतील, पण एकाच फ्रिक्वेन्सी मध्ये स्ट्रोक्स द्यायचे. कपालभाती केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची शांतता जाणवेल, त्याकडे लक्ष द्यायचे. आता आपण दुसरं आवर्तन करणार आहोत, त्यासाठी तयार. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. संथ श्वसन. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, मन एकदम शांत. कपालभाती नंतर जी शांतता अनुभवायला मिळते त्याचा अनुभव घ्यायचा. संथ श्वसन. आता आपण तिसऱ्या आवर्तनासाठी तयार. चालू असलेला श्वास सोडा, श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. आपण पहिल्या दिवसापासून दीर्घ श्वसन हे शिकलेलो आहोत. दीर्घ श्वसन कसं करायचं हे अगदी बारकाईने आपण शिकलेलो आहोत. तर कपालभातीनंतर दीर्घ श्वसन जे आहे ते दीर्घ श्वसनाचा अभ्यास जो आहे कपालभातीनंतर तो आपल्याला करायचा आहे. दीर्घ श्वसनाचा अभ्यास अधिक चांगला होतो. पूर्ण लक्ष श्वासावर. आता आपल्याला अनुलोम विलोमचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे, पुन्हा उजवीने घ्यायचा आहे, डावीने सोडायचा आहे. एकाच दोन प्रमाणात आपण करणार आहोत. तर आता आपल्याला कळेल कपालभातीनंतर दीर्घश्वसन अधिक चांगल्या पद्धतीने आपलं होईल.
उजव्या हाताची प्राणमुद्रा बांधा. उजवी नाकपुडी अंगठणी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडायचा आहे. मान सरळ, पाठीचा कणा सरळ. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. आता उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डावीने घ्या. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डावीने घ्या. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डावीने घ्या. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. संथ श्वसन. मन अतिशय शांत, डोळे बंदच ठेवायचे. आज आपण सितकारी शिकणार आहोत. सितकारी चा श्वसन प्रकार. सितकारी मध्ये आपण तोंड उघडून दाताच्या फटीतून श्वास घेतो आणि वरच्या दाताच्या पाठीमागे आपण जीभ लावतो आणि सित असा आवाज ह्याच्यामध्ये येतो. तोंडाने श्वास घेऊन नाकाने दीर्घ श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास तोंडाने घ्यायचा आहे दाताच्या फटीने आणि दीर्घ श्वास नाकाने सोडायचा आहे. ह्याच्यामध्ये जर आपल्याला खूप उकडत असेल किंवा तहान भूक लागलेली असेल आणि आपल्याकडे पाणी नसेल, खायला नसेल, तर तहान भूक ही तात्पुरती आणि शपते सितकारीने. त्यानंतर पित्ताचं प्रमाण कमी व्हायला, उष्णतेचे विकार ज्यांना वारंवार होत असतात, तोंड येणं वगैरे, त्यांच्यासाठी सुद्धा सितकारीचा चांगला उपयोग होतो उष्णता कमी होण्यासाठी. पण ज्यांना कफाचे विकार आहेत, ज्यांचा कफ वाढलेला आहे, त्यांनी सितकारी करू नका. तर ही सितकारी खूपच आपली त्वचेचं पण पोत सुधारण्यासाठी, त्वचा ज्यांची कोरडी असते तर त्यांची त्वचा चांगली होण्यासाठी सुद्धा या सितकारीचा चांगला उपयोग होतो. तर कफाचं बॅलन्सिंग या सितकारीमुळे होतं. तर कफ ज्यांच्यामध्ये कफ धातू कफदोष हा कमी आहे, तर त्यांची त्वचा ही कोरडी कोरडी असते, तर त्यासाठी या सितकारीचा चांगला उपयोग होतो. तर आता आपण सितकारी करूया. तर दाताच्या फटीमधनं आपण श्वास घ्यायचा आहे. आणि नाकपुड्यातनं श्वास सोडायचा आहे. दोन्ही नाकपुड्यांनी सावका श्वास सोडा. दीर्घ श्वास घेताना जसा सांगितलाय त्या पद्धतीनेच पूर्ण भरून घ्यायचा आहे. तोंडाने घेतला तरी दीर्घ सितकारीने श्वास घ्या.
आणि दोन्ही नाकपुड्यांनी सावकाश श्वास सोडा. हे सलग एका लयीमध्ये श्वास घ्या आणि एका लयीमध्ये सलग श्वास सोडा. चित्कारी पूरक आणि दीर्घ रेचक. पुन्हा एकदा सित्कारी पूरक आणि दीर्घ रेचक. लगेच आपल्याला थंडावा जाणवला असेल आतमध्ये, तर असं रोज 11 वेळेला 21 वेळेला तुम्ही करू शकता. ज्यांना उष्णतेचं उष्ण प्रकृती असेल, उष्णतेचे विकार असतील, तर ते कमी व्हायला यांनी मदत होते. चालू असलेले आवर्तन पूर्ण करायचे, डोळे बंदच ठेवायचे, मन अतिशय शांत. आता प्रार्थना आणि ओंकार म्हणूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शांत. ओम शांति शांति शांति. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. पायाच्या हाताच्या सूक्ष्म हालचाली करून घ्यायच्या आहेत. सगळं शरीर ऍक्टिव्ह करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. पूर्ण लक्ष श्वासावर. सगळं शरीर ऍक्टिव्ह करून घ्या आणि 20-25 मिनिटांनी काहीतरी खा. पाणी प्यायला हरकत नाही, कारण आपलं सगळं शरीर शिथिल झालेलं असतं. ते हळूहळू पूर्ण ऍक्टिव्ह करून घेऊन मगच आपण आपल्या कामाला लागायचंय. तर आपल्याला योगाभ्यास केल्यानंतर काय अनुभव आले, आपल्यामध्ये काय काय सूक्ष्म बदल झाले, ते आम्हाला नक्की कळवा. आमचा फीडबॅक फॉर्म सुद्धा आलेला आहे, तो व्हॉट्सअप ग्रुपला आहे, तर तो नक्की सगळ्यांनी भरून द्या. आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपल्या कमेंट आम्हाला कळवा आणि असेच आमच्या संपर्कामध्ये राहा. हरिओम. आजचा दिवस आपल्याला आनंददायी जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. उद्या परत आपण भेटूया.